जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत धरणी मातेचं संरक्षण करणं ही आपली मूलभूत जबाबदारी आहे असं सा सांगत राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात पर्यावरण रक्षणाचं आवाहन केलं आहे मानव आणि निसर्गामधील समन्वय हाच शाश्वत जीवनाचा आधार आहे असं सांगत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दिल्लीतल्या बुद्धजयंती पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृक्षारोपण करत एक पेड़ मां के नाम या मोहिमे का शुभारंभ किया